आज पत्रकारांना बरंच ऐकायचं असेल, आपल्या युवासेनेला ऐकायचं असेल, विविध पक्षाच्या लोकांनाही ऐकायचं असेल की तानाजी सावंत नेमका बोलतो काय, आज कुठल्या विषयावर आहे, आणि मग ज्यांनी ज्यांनी आपापली पुष्टवरी रंगवायचा प्रयत्न केला प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक पक्षानं आणि आपल्याही पक्षामध्ये, तर मी ह्या जे काही लूज टॉकर आहेत यांना जाहीर आवाहन करतो, 2019 पासून आजपर्यंत ह्या तानाजी सावंतनं पक्षाच्या विरोधात एक भूमिका घेतली किंवा पक्षाच्या विरोधात एक वाक्य केलेलं दाखवावं, मी आहे आत्ता आहे तसा आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. आणि मग कांड पिकवणे ज्याला आपण म्हणू, मग ह्या पक्षाचा स्तोत्र कुठं आहे, हा यांचा चाललेला हा जो घोडा आहे तो कसा आवरायचा, पक्षाला खाली कसा आणायचं, विविध पक्षातल्या माध्यमातून आपल्या पक्षातल्या लोकांना धरून ज्या पद्धतीनं कांड रंगवलं गेले 2 वर्ष, ते कुठंतरी आज ह्या कार्यक्रमानं, मी मागेही जिजाऊच्या कार्यक्रमामध्ये पुण्यामध्ये ज्या लाल महालाला गेलो त्या ठिकाणी बोललो तो मीडियाला, तुम्ही आमच्यात बेबानो आमचं वाकून कशाला बघता, तुम्ही तुमचं बघा काय चाललंय ते, आम्ही आमचं ठिकठेक आहे, आमच्या सगळ्यांच्या श्रद्धा आमचे पक्षप्रमुख उद्धवजी साहेब यांच्याकडे आहेत, आमच्या ह्या ठिकाणी मागून काय मिळत नाही, रंड्यानं काय मिळत नाही, आमच्याकडे आदेश चालतो आणि आदेशाची वाट आमदार असो खासदार असो मंत्री असो शिवसैनिक असो प्रत्येक जण आम्ही आतुरतेनं बघतो आणि त्या आदेशानुसार चालतो. आम्हाला सत्तेत बसायची सवयच नव्हती, विशेष नाही, कडवा शिवसैनिक त्याच्या मनगटाच्या ताकदीवरती त्यानं कधी ऊन वारा पाऊस किंवा काही साम दामदंड मिळते का नाही, हा विस्थापितांचा गट आहे, शिवसेना हा विस्थापितांचा गट आहे, त्याच्या मनगटातली रग ही वेगळीच आहे, ती कुठल्याही पक्षानं आजमावायचा प्रयत्न करू नये, भविष्यात बी करू नये, आणि मागं केला तर त्यांना काय मिळालं हे त्यांनी बघितलेलं आहे. आणि म्हणून आज मागच्या 25-26 तारखेलाच आपलं अधिवेशन संपलं, अधिवेशन पार पडलं, आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये सर्व मीडियाही चालवतोय, आम्ही सभागृहात बघतोय, आम्ही सभागृहाच्या बाहेर बघतोय, आणि आमचे जे काही वरिष्ठ नेते आहेत, मग कोकणामधले असतील, पश्चिम महाराष्ट्रातले असतील, आमच्या विदर्भातले असतील, मराठवाड्यातले असतील, आमच्या सगळ्यांची मानसिकता वरून जे एक झालेले आहे, आपल्याला कुठंतरी शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळते आणि हे अर्थसंकल्पातनं सुद्धा रिफ्लेक्ट झालेलं आहे. विरोधी पक्षाने बोंबलायचं त्यांचं काम आहे, बोंबलायचं त्यांनी बोंबलू द्या, फॅक्ट्स काय आहेत, फॅक्ट्स याच आहेत. आज 57 ते 60% बजेट हे राष्ट्रवादीला दिलं जातं, जवळजवळ 30-35% बजेट हे काँग्रेसला दिलं जातं, शिवसेनेला 16% बजेट दिलं जातं. अहो पण 16% बजेट मधलं आज उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आमचे असल्यामुळं पगारावरती 6% जातं, विकासासाठी काय, विकासासाठी फक्त 10% आहे. आणि खेदानं व्यक्त करतो, माझ्या कॉन्स्टिट्युशन मध्ये असेल उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये किंवा ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये, मी यवतमाळला इतकला आमदार होतो त्या ठिकाणच्याही मला जिल्हा प्रमुखाचे फोन असतात, संपर्क प्रमुखाचे फोन असतात, त्या ठिकाणचा राष्ट्रवादीचा ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा हसन मुसरुबाकडे जाऊन 1-1.5 कोटीची कामं 25-15 घेऊन येतो आणि आपल्या तिथं छाताळावरून असतो, जे आमदाराला मिळत नाही, जे खासदाराचा विषयच येत नाही. आणि मग शिवसेनेसाठी काय, मग नुसतंच गोड गोड, आमच्या मुळं हे सत्तेत आले, आमच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आमची घरी विस्कटायचा प्रयत्न तुम्ही करता, हे आम्ही खपून घेतलं जाणार. आम्ही फक्त आदेशाची वाट बघतोय, आम्ही सहन करणार जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे, जोपर्यंत रक्ताचा शेवटचा थेंब आमच्या शरीरात आहे तोपर्यंत आम्ही वाट बघू. आमच्या संयमाची तुम्ही अजिबात परीक्षा करू नका, जोपर्यंत साहेबांचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही शांत आहोत. याच्यात नाही, आज 25-15 आम्हाला दिसतंय आमचा इरिगेशनचा निधी, आमचा PWDचा निधी, आमचं जे काही ट्रान्सफर ज्या असतात काय लोकांना, आम्हाला आमच्या विभागामध्ये ज्या पद्धतीचे पदाधिकारी पाहिजे ब्युरोक्रॅट्स ते अजिबात मिळत नाहीत, आम्हाला ह्यांच्याकडे बघावं लागतं आणि ह्या गालातल्या गालात हसत आमची चेष्टा करतात सर्व आमदारांची. प्रचंड नाराजी ह्या दोन पक्षावर आमची आहे, ओपन जाहीरपणे आम्ही तुम्हाला सांगतो. आणि म्हणून समन्वय समिती आहे, सगळं आहे, मी ती लिस्टच घेऊन आलेलो आहे, तुम्हाला ते दाखवतो म्हणजे किती अन्याय आमच्यावर झालेला आहे ह्या गेल्या 2.5 वर्षामध्ये. सुरुवात विधान परिषदेची निवडणूक आपली बुलढाण्याची, आपला उमेदवार दिला होता सेनेचा अनिल देशमुखाचा, भातचा का मेहणा कोण मला माहित नाही, त्या ठिकाणी अपक्ष निवडून आणला आणि सेनेचा ऑथराइज उमेदवार ह्या लोकांनी पाडला. आज महाविकास आघाडी आहे, कुठंतरी पहिल्या झटक्याला काय करायचं नाही म्हणून सगळे गप्प बसलो, आपण तो अपमान पचवला. दुसरा
खेड तालुका पंचायत पुणे ह्या ठिकाणच्या सभापतीला आम्हीच दाखवलं, मारहाण केली, राष्ट्रवादीमध्ये घेतलं आणि राष्ट्रवादीचा सभापती म्हणून डिक्लेअर केला. तिसरी गोष्ट, नगरचे नगरसेवक आपले राष्ट्रवादीमध्ये घेतले, ज्यावेळेस सगळ्यांनी त्या ठिकाणी आवाज उठवला ते परत पुन्हा शिवसेनेमध्ये पाठवायचा प्रयत्न केला गेला. म्हणजे हे पुन्हा सोलापूरच्या बाबतीत सत्तेत बसायचं ही सत्ता तुम्ही स्वप्न तरी बघितली होती का? अजिबात नव्हती. फक्त आमच्या पक्षप्रमुखाच्या आदेशामुळं, त्यांच्या निर्णयामुळं तुम्हाला सत्तेचं आज हे तोंड पाहायला मिळतंय, त्याची फळं चाकायला मिळतात. आणि ज्यांनी तुम्हाला सत्तेत बसवलं त्याच पक्षावरती त्यांच्यावरतीच तुम्ही इतके अन्याय करता, आम्ही का सहन करायचा? सोलापूरच्या बाबतीत तेच. आणि मी म्हणतो 50% चूक ह्यांच्या असेल, 50% चूक त्यांच्या आहे. ज्यावेळेस एका महाविकास आघाडीमध्ये ठरलं जातं की ह्या पक्षाचा जो काही पदाधिकारी नेता असेल तो त्या पक्षात घ्यायचा नाही, तुमचा आम्ही घेणार नाही, आमचं तुम्ही घेऊ नका, आणि मग हे सगळं ठरलं असताना अशा पद्धतीचं जे काही जाणून बुजून कुरापतकांनी, हे बघा आम्ही शिवसैनिक रस्त्यावरचे जाऊ, आम्ही नागडेच म्हटलं तर आमच्या नादाला लागू नका ना. आम्ही एकतर कुणारू भून वार करत नाही, पण आमच्यावर केला भले तुम्ही 100 माराल, पण शिवसैनिकाची एक शाल जोडीत ना किंवा अशी दणकट बसली ना तुम्हाला आईचं दूध आठवेल, तुम्हाला उठायचं सुद्धा कळणार नाही. आम्ही जोपर्यंत शांत आहोत तोपर्यंत शांत आहे, आमच्या सहनशीलतेचा तुम्ही अंत बघू नका. त्याच पद्धतीचं पुढची जी गोष्ट झाली, उस्मानाबाद डीसीसी बँक, तुम्हाला मगाशी मी थोडं बोललो, उस्मानाबाद डीसीसी बँक मध्ये सगळ्यांनी ठरवलं की महाविकास आघाडीतनं लढायचं. मी त्या ठिकाणी जाऊन पत्रकार परिषद घेतली, लढा म्हणून सांगितलं, आणि करायचं असेल तर बिनोड करा, बँक मातीत गेलेली बँक आहे, याच्यात निघालेली बँक आहे, त्याच्यामध्ये काहीही नाही, तरी सुद्धा खास इतकी की ते इलेक्शन लढायचं. सगळ्यांना आदेश आला की नाही एकत्र बसा आणि सामोपचारानं महाविकास आघाडी टिकवायचा प्रयत्न करा आणि त्याच्यात कोणी लढू नका. ठरलं, सगळ्यांनी 5-5-5 जागा घ्यायच्या. आणि नेहमीसारखं जे मगाशी बोललो की वर्ण आदेश आला आमच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा आमच्या नेत्यांना बैठकीत की तानाजीरावांना महाविकासच आघाडीचंच काम करा म्हणावं, नाहीतर पुन्हा प्रॉब्लेम यायला नको. आणि मी त्याच ठिकाणी माझ्या नेत्यांना विनंती केली, साहेब ठीक आहे महाविकास आघाडीचे सगळेच आणतो आम्ही, त्याच्यात काय एकही मत जाणार नाही, एकही उमेदवार पडणार नाही, पण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा डीसीसी बँकेचा चेअरमन शिवसेनेचा ह्या ठिकाणी होणार, उस्मानाबाद होणार, ही आठ आहे माझी. ही आठ तुम्ही त्या समोरच्या नेत्याकडे मान्य करून घ्या, त्यांनी मान्य केलं. व्हाईस चेअरमन उपाध्यक्ष कोणी का असेना, पण डीसीसी बँकेचा चेअरमन हा शिवसेनेचा असेल, हे माझ्या मुख्यमंत्र्यांना, हे माझ्या पक्षप्रमुखांना त्यांनी शब्द दिला. आणि त्या पद्धतीनं आमचे सूरज वगैरे आहे तिथं, त्या पद्धतीनं आम्ही 15-15 जे डीसीसी बँकेचे डायरेक्टर आहेत ते निवडून आणले. दुसऱ्या दिवशी फॉर्म भरायच्या दिवशी सकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होती, आमचे आदरणीय मंत्री सुभाषजी देसाई साहेब आणि राष्ट्रवादीचे एक नेता आणि काँग्रेसचा एक नेता यांची बैठक झाली 10:30-11 वाजता. आणि 10:30-11 वाजता मी सुभाषजी देसाई साहेबांना फोन करून सांगितलं, साहेब जे ठरलंय ते आज इम्प्लिमेंट करायचा वेळ आहे, त्यांना सांगा की फक्त दोनच फॉर्म जातील महाविकास आघाडी, कुठं दुसरा माणूसच नाही विरोधी पक्षातला, एक अध्यक्षाचा आणि एक उपाध्यक्षाचा. होय 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 म्हणून 12:30-1 पर्यंत सगळ्यांनी मान्य केलं, साहेबांच्या समोर फोन लावायचे प्रयत्न केले, झाले. आम्ही कार्यकर्त्यांना सांगितले की अध्यक्ष तुमचा होईल, उपाध्यक्ष आमचा कोणाचा तरी होईल. आणि बरोबर 1:30 वाजता काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आले, त्यांनी त्यांचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडला, सेनेला त्यांनी विचारलंही नाही. आणि मग प्रत्येक ठिकाणी गेले 2-2.5 वर्षामध्ये अशा पद्धतीचाच अपमानित व्हायचा असेल, अशा पद्धतीचाच दगाफटका होणार असेल, तर साहेब एक नम्र विनंती, कळकळीची विनंती सर्व शिवसैनिकातर्फे या महाराष्ट्रातल्या आपल्याला विनंती करतोय, कुठंतरी आपल्याला सिरियस होणं गरजेचं आहे, कुठंतरी सिरियस. आम्हाला सत्तेत बसायची सवय नाही, आम्हाला काही फरक पडत नाही, पण विश्वासघात शिवसेना कधीही करून घेणार नाही, हेही ध्यानात ठेवा. हाही मेसेज, हाही संदेश ह्या दोन पक्षाकडे जाणं गरजेचं आहे. जो विरोधक आहे तो विरोधकच आहे, त्याचा विचार करायची काही गरजच नाही. ह्याच्यानंतरचं जे पुढचं आहे, कोल्हापुरातल्या आपल्या कोल्हापूरच्या आता कालच्या जागेतला आपला राजेश क्षीरसागर 2 टर्म आमदार झाला, नाही आता ही जागा, हे कसं काय तुम्हाला सुचलं? नाही आता त्यांचं ते काँग्रेसचे निवडून आले, त्यांचं निधन झालं,
म्हणून ती जागा परत त्यांनाच दिली। ह्या ठिकाणी कसं काय दिसलं हे, आणि ह्या ठिकाणी तुमच्या गोष्टीला तुम्ही कसे स्टिकअप राहिला? मग आम्ही आमचं गोष्ट लावून धरली असते ना, आमचा दोन वेळा आमदार झालेला आहे त्या ठिकाणी। आज त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सहा आमदार सेनेचे होते, आज त्या ठिकाणी फक्त एक आमदारावरती आलं, हे असल्याच गोष्टीमुळे आलं। आज उस्मानाबादमध्ये आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी हद्दपार केलेले आहे सर्व शिवसैनिकांनी मिळून, निमित्त असेल काहीतरी। आणि मग आज त्या कुठल्या ना कुठल्या छुप्या मार्गाने, ही जसे बँकेचं झालं, आता उद्या जिल्हा परिषदा आहेत, उद्या पुन्हा तालुका पंचायत येतील, पुन्हा नगरपालिका आहेत, नगरपंचायत आहेत, काय राहिलेल्या, ह्या ठिकाणी छुप्या मार्गाने त्यांचा अजेंडा आहे। जो माणूस कुठला ताकदीने ह्या ठिकाणी काम करत असेल, त्या ठिकाणी त्याचा पायात खोडा कसा घालायचा, शिवसेनेला मागं कसं खेचायचं, हे फक्त एका जिल्ह्यापुरते, हे नैमित्तिक मी तुम्हाला सांगतो, एक जिल्हा टार्गेट करून, हे प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे त्या त्या ठिकाणी हे आपल्यावरच अस्त्र चालवायला लागलेले आहेत। अपेक्षा काय आहे, ज्यावेळेस तुम्ही हातात हात घालून एकत्र बसताय त्यावेळेस आम्हाला नका ना टार्गेट करू, शिवसेना म्हणून आम्हाला कशाला टार्गेट करता? समोर शत्रू तुम्हाला दिसतोय ना, स्टेजवर बोलण्यापुरता तुमचा शत्रू आहे का तो? आतनं तुमची मिली भगत आहे का? शिवसेनेचं जे आहे ते समोरासमोर असतं, छातीत वार करणारी ही संघटना आहे, पाठीमागनं वार करणारी संघटना नाही। आणि म्हणून आमच्या तोंडावर एक, आमच्या पक्षप्रमुखांना वेगळीच भाषा, आणि खाली जे प्रॅक्टिकल आहे त्या पद्धतीचं वेगळंच। आणि म्हणून ह्यांचा ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा कोटकोट दोन दोन कोटीची कामं आणतो, मग आमच्या शिवसैनिकांनी करायचं काय? शिवथाळी भोजन चालवा आमच्या शिवसैनिकांनी, त्यांनी एक कोटीचं काम आणायचं, 40 लाख रुपये त्याच्यात कमवायचे, आणि माझ्या शिवसैनिकानं शिवालय ते शिवथाळी भोजन चालवायचं, 10 रुपयाला ताट विकायचं, बिलासाठी 3-3 महिने थांबायचं, आणि त्याच्यातनं 5,000ची वाट बघत बसायची। फरक सांगतो तुम्हाला आर्थिक। आणि म्हणून माझी कळकळीची नम्र विनंती आहे, आणि माझ्या पक्षप्रमुखांना आणि तुम्हा सर्वांना जाहीर आव्हान आहे, हा जो अन्याय माझ्या शिवसैनिकावर आहे तो कुठंतरी थांबला पाहिजे, एवढी माफक अपेक्षा आहे। आणि म्हणून तुमच्या माध्यमातून आज कुठंतरी मला माझं मत व्यक्त करायला जो मला संधी मिळाली त्याबद्दल मी पहिलं तुमचं अभिनंदन करतो। आणि म्हणून 1995 ते 2000 आपली सत्ता होती, पूर्ण सत्ता होती, 100% सेना आणि भाजप त्या काळात, त्या काळात सत्ता समजेपर्यंत, कारण कधीच सत्तेत नाही ना, कुणाला वासच नाही सत्तेचा, सत्ता चालवायचे कसे हे माहीत नाही, आणि त्या पद्धतीने शिवसैनिक असाच उघड्यावरती राहिला। नंतर 14 ते 19 आपण दुय्यम होतो, आज आपण प्रथम स्थानी आहोत, आजही शिवसैनिकाची अवस्था तीच आहे। म्हणून एक कॉमन फॅक्टर, सेंटर ऑफ द सिस्टम, संघटनेमध्ये असेल किंवा ह्या शासनामध्ये असेल, शिवसैनिक हा केंद्रबिंदू मानावा, आणि त्या पद्धतीनं योजना आखल्या गेल्या पाहिजेत, ही माफक अपेक्षा व्यक्त करतो, आणि मी माझे दोन शब्द संपवतो।